Morning, everyone. My name is Shami Das. I am from FY Davis. Today I explain you needs and importance of coordination. My friend explained introduction of coordination. Coordination means working together and organizing tasks to achieve a common goal. Coordination helps its incomplete task effectively avoids confusion, conflicts and promotes teamwork. Coordination ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये सबऑर्डिनेट्स सुपेरियर्स ला कोऑर्डिनेट केले व्हायला पाहिजेत आणि ते गुड कम्युनिकेशन मुळे होतं. फर्स्ट आहे इनकॉर्पोरेशन ऑफ ग्रुप एफर्ट्स. इनकॉर्पोरेशन ऑफ ग्रुप एफर्ट्स मीन्स कंबाइनिंग स्किल्स नॉलेज फॉर अचिविंग कॉमन गोल. ग्रुप एफर्ट्स मध्ये आपलं कॉम्बिनेशन असलं पाहिजे स्किल्सचं आणि नॉलेजचं. त्याच्यामुळे मॅनेजर्सला कळतं की ह्याच्यात कोणत्या स्किल्स आहेत आणि कोणते त्याला कोणतं काम दिलं पाहिजे. त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन हे ग्रुप एफर्ट्स मध्ये गरजेचं आहे. फॅसिलिटेट म्युच्युअल कॉन्फिडन्स. इट मीन्स वेन पीपल वर्क टुगेदर ॲज अ ग्रुप इट क्रिएट्स अ सेन्स ऑफ ट्रस्ट अँड बिलीफ इन इच अदर ॲबिलिटीज. म्हणजे एखादं आपण ऑर्गनायझेशनमध्ये काम करतोय किंवा एखाद्याला जबाबदारी देतोय त्या कामाची, तेव्हा त्याच्यावर आपण ट्रस्ट ठेवलं पाहिजे त्या काम ते करतंय कम्प्लीट त्याच्याबद्दल. इट हेल्प्स फॉर अचिव्हिंग सक्सेस, फॉरकास्टिंग इनोव्हेशन अँड क्रिएटिंग पॉझिटिव्ह वर्क एन्व्हायरमेंट. ह्याच्यामुळे हेल्दी एन्व्हायरमेंट क्रिएट होतं ऑर्गनायझेशनमध्ये. थर्ड पॉईंट, हेल्प्स टू रिझॉल्व कॉन्फ्लिक्ट्स. बाय वर्किंग टुगेदर टीम मेंबर्स कॅन अंडरस्टँड इच अदर अँड कम अप विथ सोल्युशन्स दॅट सॅटिस्फाय एवरी वन इन्वॉल्व. कोऑर्डिनेशन मुळे आपल्या मेंबर्स मधले आपले स्वभाव कळतात, त्यांचे अंडरस्टँडिंग लेवल वाढते आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठला एखादं प्रॉब्लेम क्रिएट झालं ऑर्गनायझेशन मध्ये टास्क कम्प्लीट करताना, तर त्याच्यावर कोऑर्डिनेशन मुळे त्याच्यावर लगेच सोल्युशन निघते. फोर्थ पॉइंट, एनकरेजमेंट ऑफ टीम स्पिरिट. मीन्स वर्किंग टुगेदर ॲज अ सपोर्टिव्ह अँड युनिटेड ग्रुप. द सुपेरियर्स कोऑर्डिनेट द ॲक्शन ऑफ देअर सबऑर्डिनेट्स फॉर द पर्पज ऑफ अचिव्हिंग गोल ऑब्जेक्टिव्ह, ग्रुप ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे टीम स्पिरिटमुळे काय होतं, तर सबऑर्डिनेट्स सुपेरियर सबऑर्डिनेटला चांगले ओळखतात, त्यांच्याशी चांगले कम्युनिकेट करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्किल्स ॲबिलिटीज ह्या सुपेरियर्सना कळतात आणि त्याच्याप्रमाणे त्यांना टास्क दिलं जातं. फिफ्थ पॉईंट, मोटिवेट सबऑर्डिनेट्स. इट इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड क्लिअर गोल, ॲप्रिसिएट देअर एफर्ट्स अँड प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड केल्या पाहिजेत, त्यामुळे सबऑर्डिनेट्स किंवा एम्प्लॉईज मोटिवेशन होतील आणि कोणता टास्क कम्प्लीट केला तर त्यांना अजून मोटिवेट केलं पाहिजे. सिक्स पॉईंट, गुड रिलेशनशिप बिटवीन मॅनेजर्स अँड सबऑर्डिनेट्स इज इम्पॉर्टंट फॉर पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट. इट इन्क्लूड ओपन कम्युनिकेशन, ट्रस्ट अँड म्युच्युअल रिस्पेक्ट. आपल्या कोऑर्डिनेशन मध्ये मॅनेजर्स आणि सबऑर्डिनेट्स मध्ये गुड रिलेशन असलं पाहिजे. त्याच्यामुळे ऑर्गनायझेशन मधलं एन्व्हायरमेंट हे हेल्दी राहतं आणि त्याच्यात चांगलं कम्युनिकेशन, एकमेकांमध्ये असलेली ट्रस्ट आणि रिस्पेक्ट दिली पाहिजे. सेवन पॉइंट, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. कोऑर्डिनेशन फॅसिलिटेट्स प्रॉपर यूज ऑफ गिवन रिसोर्सेस. बोथ फिजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस कॅन इफेक्टिवली यूज. कोऑर्डिनेशन मध्ये इफेक्टिवली यूज केला जातो ह्युमन रिसोर्सेसचा पण आणि फिजिकल रिसोर्सेसचा पण. द मेंबर्स इन ऑर्गनायझेशन कॅन यूज रिसोर्सेस प्रॉपरली. थँक्यू.